या श्रामणेरी शिबिरासाठी ज्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे, तर अशा उपसंपदा झालेल्या भिक्षुणी आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया. वंदामी वंद्याजी, आपलं पूर्वाश्रमीचं नाव काय होतं आणि भिक्षुणी झाल्यानंतर आपलं नाव काय आहे? माझं पूर्व आश्रमीचं नाव आहे शारदा गोरख गायकवाड आणि राहिला आहे शेवस्ती अमराई, जिल्हा सोलापूर. इथली केंद्रीय शिक्षकादी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बोधमहासभा त्या शाखेद्वारा कार्यरत होते. आता भिक्षुणी झाल्यानंतर आपलं नाव? भिक्षुणी झाल्यानंतर माझं नाव आहे भिक्खुणी धम्मचारी. वंदामी भिक्खुणी धम्मचारिणीजी, आज आपण या श्रामणेरी शिबिर इथं चैत्यभूमीला घेण्यात आलं, भारतीय बौद्ध महासभेकडून आजपर्यंत अशी किती श्रामणेरी शिबिरं घेण्यात आलेली आहे? हे पहिलं शिबिर आहे. मी स्वतःला धन्य समजते की सोलापूर जिल्ह्यातून 56 नंतर सोलापूर जिल्ह्याची आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची केंद्रीय शिक्षिका म्हणून पहिली भिक्षुणी आणि त्यानंतर हे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चैत्यभूमी ह्या ठिकाणी जे भरलेलं शिबिर आहे, आदरणीय भीमरावजी आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षाखाली हे शिबिर भरलेलं आहे आणि त्या शिबिरातसुद्धा मला संघनायिका म्हणून आदराने निमंत्रित देऊन मला माझा सन्मान दिलेला आहे. संघनायिका म्हणून आपल्यावर इथं काय जबाबदारी होती? माझ्यावर जबाबदारी सकाळी उठायचं, ध्यानधारणा घ्यायची, वंदना पूर्ण वंदना संघासहित करायची सकाळ संध्याकाळ, आणि मला जे विषय दिले ते विषय पण मी हाताळले. आज हा तथागत गौतम बुद्धांच्या काळातला भिक्खुणी संघ आहे आणि तो असा विस्तारत आहे, ते पाहून आपल्याला कसं वाटतंय? मला खूपच सुंदर. माझी जी इच्छा होती सोलापूर जिल्ह्यातून की महिला विभक्त जिल्ह्यातून कार्यरत झाल्या पाहिजे अध्यक्ष सेक्रेटरी, असं माझी अनेक वेळेला सोलापूर जिल्ह्यातून आपण निवेदन दिलं होतं की महिला एक प्रमुख झाली पाहिजे, महिला बोधाचारी झाली पाहिजे, महिला स्वातंत्र्य, असं मी निवेदन सह देत होते मीराताई आंबेडकरला. तर ते बोधाचार्य म्हणून आता या शिबिरात मला लाभ झाला की माझी इच्छा सोलापूर जिल्ह्याची ही तर पूर्ण झाली आणि त्या संघाची मी पूजनीय श्रामणेरी संघाचं संघनायक म्हणून मी इथं पहिल्यांदा आलेले आहे. मला खूपच आनंद झालेला आहे. तर हा आनंद स्वतःसाठी झाला, परंतु प्रत्यक्षात दुसऱ्याने आपल्याला निमंत्रण द्यावं संस्थेने किंवा तुमच्यासारख्याने, तर आपण काय आहे स्वतः आपण बघूनच आपण संस्थेचं कार्य आणि बुद्धधर्म संघ हा कितपत माझ्यात आहे हे स्वयंदीपाच्या माध्यमातून माझ्यापासून चालला. श्रोते हो, आपण ऐकलं भिक्खुणींचं वक्तव्य की पहिल्यांदाच असं श्रामणेरी शिबिर होत आहे आणि भारतामधलं हा इतिहास आहे आणि भारतामध्ये कुठल्याही धर्मामध्ये महिलांना जे विधी करायचा अधिकार नाही आहे आणि तो बुद्ध धर्मामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या काळापासून जी समानता होती, स्त्री पुरुष समानता होती, भिक्खू भिक्खुणी जी समानता होती, त्याचाच धागा पकडून भारतीय बौद्ध महासभेने श्रामणेरी शिबिर आयोजित करून या श्रामणेरी शिबिरात सहभागी घेणाऱ्या सर्वांना त्यांनी विधी करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि याचा भिक्खुणी धम्माचारी यांना खूप आनंद होतो आहे हे आपण पाहत आहे, आणि विशेषतः त्या सोलापूर जिल्ह्यातून आहेत आणि त्यांच्यासोबत बाकी श्रामणेरी पण सगळे आलेले आहेत. त्यांनी 10 दिवस सर्व श्रामणेरींचं प्रबोधन केलं, त्यांना त्यांनी सर्व गाथा शिकवल्या सांगितल्या आणि धम्माचरण कसं करावं हे शिकवलं. धन्यवाद भिक्खुणी धम्माचारिणी, आपण इथं आम्हाला मार्गदर्शन.